नमस्कार, शहादा येथे सकल मराठा समाजातर्फे साखळी उपोषणाला सुरुवात। शहाद्यातील सर्वच राजकीय पक्षांचा पाठिंबा। मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळावे म्हणून संपूर्ण राज्यात ठिकठिकाणी मराठा समाज रस्त्यावर उतरून तसेच अनेक ठिकाणी मराठा समाजातर्फे साखळी उपोषण सुरू आहे। त्याचप्रमाणे शहादा येथील उपविभागीय कार्यालयासमोर शहादा येथील सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे। हे उपोषण 3 दिवस चालणार असल्याची माहिती मिळाली आहे। शहादा येथे निलेश पाटील, ॲडव्होकेट सतीश चव्हाण, दत्तात्रय शिंदे, शिवाजी पाटील, दिलीप गांगुडे, सागर मराठे, प्रशांत कदम, छोटू पाटील, घनश्याम मराठे, किशोर कदम व इतर सकल मराठा समाजातर्फे साखळी उपोषणाद्वारे मराठा समाजासाठी आंदोलन केले आहे। सध्या महाराष्ट्रातील मराठा समाजातील परिस्थिती बघता समाजाचा आरक्षण या मागणीस श्री मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाबाबत सरकारने सकारात्मक निर्णय घेऊन मराठा समाजाचा आरक्षण प्रश्न तात्काळ मार्गी लावावा। या उपोषणस्थळी मकरंद पाटील साहेब, शहादा तळोदा मतदारसंघाचे माजी आमदार उदयसिंग पाडवी, शहादातील शिवछत्रपती ग्रुप, पॅन्थर ग्रुप शहादा, नंदुरबार जिल्हा मनसे तसेच राष्ट्रवादीच्या सर्वच कार्यकर्त्यांनी या साखळी उपोषणाला पाठिंबा दर्शवला आहे।